नमस्कार आज आपण चकली बनवण्यासाठी परफेक्ट अशी एक किलोची भाजणी कशी बनवायची ते बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता एक किलो भाजणीसाठी आपल्याला सर्वात जास्त तांदूळ लागणार आहे हा आता आपण रोजच्या वापराचे तांदूळ घेऊ शकतो मी इथे रेशनिंगचा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कुठलाही जो तांदूळ वापरता तो घेऊ शकता फक्त ज्याचा भात चिकट होतो असा तांदूळ बिलकुल घेऊ नका आता तुम्ही मापासाठी कुठलीही एखादी वाटी घ्या मी इतर रोजच्या जेवणातील वाटी घेतलेली आहे आणि अशा तीन वाट्या मी हा तांदूळ घेतलेला आहे आणि आता हा तांदूळ आपल्याला स्वच्छ निवडूनसुद्धा घ्यायचा आहे आणि आता इथे मी दीड वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे म्हणजे चण्याची डाळ घेतली आहे मग अशी घेतलेल्या वाटीनेच मी आता ही दीड वाटी डाळ घेतलेली आहे आता हीसुद्धा मी एकत्र करून घेते आहे आता ह्या डाळी तांदूळ हे सर्व जे काही आहे ते आपल्याला स्वच्छ निवडूनच घ्यायचं आहे आता यानंतर आपल्याला पाऊण वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे आता ही गावरण डाळ आहे त्याच्यामुळे याला थोडीशी अशी शिल्लक आहे आणि यानंतर आपल्याला त्याच्यापेक्षा थोडंसं कमी मुगाची डाळ घ्यायची आहे म्हणजे अर्धी वाटीच्या जवळ मुगाची डाळ घ्यायची आहे आणि त्यानंतर एक वाटी आपल्याला पोहे घ्यायचे आहे जे आपण रेग्युलर घरात खातो ते पोहे घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक तीन ते चार चमचे साबुदाणा घ्यायचा आहे त्यानंतर एक दोन ते तीन चमचे धणे घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एक दोन चमचे आपल्याला जिरे घ्यायचे आहेत एक किलोच्या भाजणीसाठी हे प्रमाण अचूक आहे फक्त आपल्याला इतकंच साहित्य भाजणीसाठी लागणार आहे जर तुम्हाला दोन किलोची भाजणी करायची असेल तर हे सर्व सामान तुम्ही दुप्पट घेऊ शकता आता इथे हा तांदूळ मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे आता हा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण आपण जेव्हा तांदळाला पावडर लावतो किंवा काही धूळ घाण असते तर ती स्वच्छ निघून जावी म्हणून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तांदूळ चकली खमंग आणि खुसखुशीत बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजणी आपली चांगली झाली पाहिजे कारण आपण सर्व साहित्य योग्य प्रमाणात घेतलं भाजणी व्यवस्थित भाजली तर आपली चकणी ही खुसखुशीत आणि खमंग ही बनणारच तांदळामध्ये असं खराब पाणी निघतं त्याच्यामुळे तांदूळ स्वच्छ धुवूनच आपल्याला घ्यायचं आहे आता इथे मी चार ते पाच वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा तांदूळ आपल्याला एका चाळणीमध्ये ठेवून निथळून घ्यायचा आहे तुमच्याकडं चाळणी नसेल तर तुम्ही एखाद्या कपड्यावरतीसुद्धा हे तांदूळ ठेवून असं त्याचं पाणी छानपैकी निथळून घेऊ शकता या सर्व टिप्स तुम्ही फॉलो करून भाजणी नक्की बनवून बघा आता हे तांदूळ मी सर्व या चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत आता आपल्याला एक पाच मिनटं असंच ठेवायचं आहे हे पाणी छानपैकी सगळं निथळून जातं आता पाणीसुद्धा व्यवस्थित निथळलेलं आहे आता आपल्याला काय करायचं का आहे एक स्वच्छ सुती कपडा घ्यायचा आहे तो असा अंथरायचा आहे आणि आता त्याच्यावरती हे तांदूळ आपल्याला टाकायचे आहेत एकदम छान पसरून आपल्याला हे छानपैकी असं वाळून घ्यायचं आहे फक्त उन्हामध्ये हे तांदूळ अजिबात वाळवायचं नाही घरामध्ये सावलीमध्येच हे तांदूळ आपल्याला वाळवायचे आहेत तर आता हे बघू शकता एकदम पातळ थर असं लावायचं आहे आणि छानपैकी तांदूळ सुकून घ्यायचे आहेत आता मी खिडकीचे जवळपासच हे तांदूळ ठेवलेले आहेत त्याच्यामुळे हे तांदूळ लवकर असे माझे सुकले जातील तुम्ही फॅनखालीसुद्धा हे तांदूळ ठेवू शकता त्याच्याने सुद्धा हे तांदूळ लवकर सुकतील भाजणीसाठी तुम्ही कुठलाही फक्त भात चिकट न होणारच कुठलाही तांदूळ घेऊ शकता अगदी तांदूळ तांदूळसुद्धा घेऊ शकता त्यानेसुद्धा भा भाजणी मस्त बनते चकलीसुद्धा आपली खुसखुशीत बनते आता जवळजवळ दीड ते दोन तास होत आलेले तांदूळ आता छानपैकी सुकलेला आहे एकदम व्यवस्थित असा तांदूळ मोकळा झालेला आहे आता आपल्याला गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये हा तांदूळ थोडा थोडा बॅचमध्ये टाकायचा आहे आणि छानपैकी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे याला डाग अजिबात पडू द्यायचा नाही आहेत करपवायचा नाही आहे हा तांदूळ सतत हलवत राहायचं आहे त्याच्याने हा एकदम छान खमंग असा भाजला जातो आणि तांदूळ वगैरे भाजतानाच असं एकदम छान सुवास असं घरात पसरतो एकदम मीडियम गॅसवरतीच आपल्याला हा तांदूळ छानपैकी भाजून घ्यायचा आहे आता तांदूळ भाजताना त्याचा थोडासा असं पिवळट हलका पिवळट असा रंग पडतो तेव्हा ओळखून घ्यायचं की तांदूळ आता छानपैकी भाजत आलेला आहे आणि तांदळाचा एखादा दाणा खाऊन बघायचा की तो व्यवस्थित भाजलाय की ओलसर आहे आपल्याला कळून जातं इथे बघू शकता तुम्ही थोडंफार पिवळट असे दाणे झालेले आहेत म्हणजे तांदूळ आता छानपैकी भाजला गेलेला आहे आणि कढईमध्ये थोडे थोडेच आपल्याला तांदूळ टाकून हे भाजून घ्यायचं आहे ते छानपैकी सगळीकडून भाजले जातात मी एकदम जर सर्व जर तांदूळ टाकले तर ते लवकर असे भाजणार नाहीत किंवा कुठे कच्चे राहतील कुठे भाजले जातील असं होईल त्याच्यामुळे थोडं थोडं टाकून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आणि ही भाजणी तुम्ही दीड दोन महिनासुद्धा आरामात स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही त्यासाठी भाजणी व्यवस्थित भाजून घेतली पाहिजे म्हणजे त्याच्यात जाळ्या अजिबात होत नाहीत आता दुसऱ्या बॅचचा सुद्धा तांदूळ व्यवस्थितपणे छानपैकी भाजून झालेला आहे आता आपल्याला हे एका पसरट ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आपण तांदूळ मग अशी छानपैकी धुवून घेतले होते आणि नंतर ते सुकवले तर बऱ्याच जणी काय करतात हे डाळीसुद्धा स्वच्छ धुवून ते सुकवून घेतात आणि त्यानंतर भासतात तसंसुद्धा चालू शकतं पण मी इथे एका ओल्या कपड्याने हे डाळी स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत कारण या डाळींना आपण पावडर लावून स्टोअर करून ठेवतो किंवा मार्केटमधून जरी आणलं तर त्याच्यावर थोडीफार धूळ असतेच त्याच्यामुळे ओलसर कपड्याने ह्या डाळी स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण भाजून घ्यायच्या तुम्ही कुठलीही पद्धत वापरू शकता आता इथे हरभऱ्याची डाळसुद्धा मी सेम तशीच ओलसर कपड्याने छानपैकी पुसून घेतलेली आहे थोडा वेळ खाली ठेवली आणि त्यानंतर मग मी ते भाजायला घेतली आता या डाळीचासुद्धा रंगातच बदलला आहे एकदम खरपूस अशी छान ही डाळ भाजली आहे आता आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे डाळ आणि उडी सुद्धा मी सेम पद्धतीनेच अशी स्वच्छ पुसून घेतलेली होती आणि थोडीशी सुकवायलासुद्धा ठेवली होती आता ह्या डाळीसुद्धा आपल्या छान भाजून घ्यायच्यात डाळ थोडी हलकी असते लवकर भाजली जाते त्याच्यामुळे याला थोडंसं चांगलं असं लक्ष देऊन हे भाजून घ्यायची आहे सतत हलवत राहायचं आहे आता इथे मी उडदाची डाळ भाजून घेते आणि तुम्ही ह्या डाळी एकत्र करून अजिबात भाजायचे नाही आहेत कारण प्रत्येक डाळीला वेगवेगळा वेळ लागतो भाजण्यासाठी काही डाळी लवकर भाजल्या जातात काही उशिरा भाजल्या जातात त्याच्यामुळं सगळ्याच असे सेपरेट आपल्याला भाजून घ्यायचे आहेत नाहीतर आपण कधी कधी वेळ वाचवायचा म्हणून सगळं एकत्र करून भाजतो पण तसं अजिबात करायचं नाही आहे आता पोहेसुद्धा सगळे शेवटी थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पोहे लवकर करपतात त्याच्यामुळे थोडंसं याला लक्ष द्यायचं आणि व्यवस्थित मीडियम फ्लेमवरती आपल्याला पोहेसुद्धा छानपैकी भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर साबुदाणा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे साबुदाण्याचं प्रमाणसुद्धा अचूक पाहिजे जास्त जर साबुदाणा झाला तर चकली अशी किवड बनते कारण साबुदाणा थोडा तिखट असतो म्हणून त्याच्यामुळे याचं प्रमाणसुद्धा आपल्याला अचूक घ्यायचं आहे साबुदाण्याचा पण आता कलर बदललेला आहे एकदम व्यवस्थित असा भाजला आहे भाजल्यावरती साबुदाणा हलका बनतो तर तो तोसुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता गॅस बंद करून त्याच कढईमध्ये आपल्याला धणे आणि जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा परतून घ्यायचं आहेत कारण फक्त कढई गरम असते हलकेसे हे दोन्ही जिन्स आपल्याला गरम करून घ्यायचं आहे या भाजल्यावरती धणे आणि जिरेचा वास अजून छान असं खमंग येतो म्हणून आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचे आणि गॅस बंद करूनच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे गॅस चालू करून गेलं तर ह्याची चव पूर्ण निघून जाते आणि खरपूनसुद्धा जातात बऱ्यापैकी त्याच्यामुळे गॅस बंद करून हलकंसं ह्याला भाजून घ्यायचे आता धणे जिरे सर्व काही साहित्य आपलं भाजून तयार झालेलं आहे आता एका पसरत आटामध्ये मी टाकून घेतलं होतं म्हणजे हे आता लवकर गार होईल आता ही भाजणी आपल्याला छान गार होऊ द्यायची आहे ही सर्व अशी मिक्स करून घ्यायची आहे गिरणीमध्ये जेव्हा तुम्ही भाजणी दळण्यासाठी जाता तर त्यावेळेस तिथे थांबूनच ज्वारीच्या था पिठानंतर था किंवा डाळीच्या पिठानंतरच ही भाजणी दळून घ्यायची गव्हाच्या पिठावरती अजिबात ही भाजणी दळून घ्यायची नाही नाही तर ही भाजणी आपली चिकट होऊन जाते चकलीसुद्धा बिघडते त्याच्यामुळे आपण तिथे थांबूनच लक्ष देऊनच ही भाजणी दळून घ्यायची किंवा घरगुती गिरणीवरतीसुद्धा ही भाजणी तुम्ही दळून घेऊ शकता तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ असेच आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा अजिबात विसरू नका तर भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत